नगर शहराचा विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्राच्या अमृत पाणी योजनेतून मुळा पाणी योजनेचं सक्षमीकरण करण्यात येत आहे. मुळा धरणातून वसंत टेकडीपर्यंत नवीन पाणी योजनेला मंजुरी मिळाली. हे काम जलदगतीनं विना अडथळा मार्गी लागावं यासाठी खासदार सुजय विखे यांनी मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन दरम्यानच्या अमृत पाणी योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती व पाणी योजनेचे समन्वयक मनोज कोतकर, संजय ढोणे, उपायुक्त डॉ प्रदीप पठारे, पाणी पुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते, गणेश गाडळकर, राहुरी वनगरचे प्रांताधिकारी, वनविभागाचे अधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते. विखे यांनी शेतकरी व्यावसायिकांशी संवाद साधत पाईपलाईन टाकण्याच्या कामास सहकार्य करण्याचं आवाहन केलं. व्यापक जनहिताचा प्रकल्प असल्यानं कोणी आडकाठी आणू नये, अन्यथा वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्तात काम मार्गी लावावं लागेल असंही खासदार विखे यांनी स्पष्ट केलंय. महानगरपालिकेची पाणी पुरवठ्याची लाईन आहे, त्याची पाहणी करण्यासाठी सुरुवात केली. म्हणून आज जे काही कपडे तुम्हाला माझ्या अंगावर दिसत आहेत ते सकाळी 7 वाजायचे होते, साधारण 12 वाजतील असं मला वाटलं नव्हतं, पण अनेक अडचणींवर समोर मात करत आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.